Praise the Lord, Sarvana. Salam, good morning. अच्छा परत एक बार ऑनलाइन भक्तीला आपण सुरुवात करूया. मी माझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ, मी तुझ्या समक्तीपासून कोठे पडू. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंतरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेई, तुझा उजवा हात मला धरून राहील. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अति पवित्र महान सैन्याच्या प्रभुदेवा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते मालिक प्रभू येशू दयाघन बापा, तुझ्या नावाला महान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. रात्रभराच्या निबीड अंधकारापासून आमचा सांभाळ केलास आणि या पवित्र दिवशी पवित्र सकाळी पुन्हा एक बार तुझ्या पवित्र चरणाजवळ तुझी आराधना तुझी स्तुती करण्यासाठी आम्हाला सर्वांना तुझी संधी दिलीस म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू देवाप्पा आजच्या या भक्तीला जे उपस्थित आहेत, प्रभू परमेश्वर पिता, त्या सर्व लहान थोर प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने तुझ्या प्रेमाने प्रीतीने भर, तुझी शांती प्रभू त्यांच्या जीवनात दे. प्रभू देवा आम्ही प्रार्थना करतो आजची भक्ती ही आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची अशी होऊ दे. प्रभू देवा या भक्तीमध्ये जे सामील होऊ शकले नाही त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा त्यांना सामील होण्याची संधी लाभू दे आणि प्रभू आमच्या मुखाद्वारे तू बोल, भक्ती देणारे सर्व अडकळण दूर कर, आजची भक्ती आशीर्वादित कर. संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे प्रभू परमेश्वरा ही भक्ती चालू आहे त्या सर्व ठिकाणी तुझं अस्तित्व प्रकट कर. प्रार्थना उद्धार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावात केले म्हणून स्वीकार कर. आमेन. या वेळेला आपण आपल्या मननाचा शास्त्रपाठाचं वाचन करूया. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय आणि 1-4 वचन आपण वाचन करूया. देव प्राचीन काळी अंशाने व प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजाशी संदेशाच्याद्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्याद्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वधार असून पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला, जेवढ्याने त्यास देवदूतापेक्षा वारशाने श्रेष्ठ नाम मिळाले आहे तेवढ्याने तो त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. प्रभू परमेश्वर ही वाचलेली अभिवचने आमच्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देवबापाची स्तुती करूया की आजचा जो हा संडे आहे त्रेक संडे आहे. एक परमेश्वर आणि त्याच्यामध्ये तीन दैवत्व या त्रेक संडेचा आज आपण साजरा करणार आहोत आणि आज आम्ही त्याकडे पाहत असताना देव एक असून सनातन आहे आणि त्यामध्ये देवपिता देवपुत्र देव पवित्र आत्मा या तीन स्वरूपात त्याने स्वतःला प्रकट केलेले आहे हे आपण पुढील वचनामध्ये पाहणार आहोत. की काही वेळेला आपण पाहतो जगामध्ये पाहत असताना अनेक लोक एक ईश्वराची सेवा करणारे आहेत, अनेक काही लोक अनेक देवतांची पूजा अर्चा करणारे किंवा प्रार्थना करणारे आहेत. काही विश्वासणाऱ्या लोकांपैकी आम्ही पाहत असताना ते लोक ओनली जेहोवा विटनेस, ओनली जीजस, ओनली होली स्पिरिट अशा प्रकारे ते मानणारे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही जे आहोत जे विश्वासणारे की ते तर एक देवाला मानणारे आपण आहोत. त्याच्यावरती आपला विश्वास आहे. देव हा
त्रय एक आहे हे आपण विश्वास धारण करणाऱ्या लोक आहोत. आणि त्याकडे आम्ही पाहत असताना, आज त्याच्याविषयी आम्ही पाहत असताना, प्रथम बघूया की देव कोण आहे. देव कोण आहे याविषयी आम्ही आता पाहिलं असताना की देव हा चराचरामध्ये भरलेला आहे, चराचरामध्ये भरलेला आहे हे आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून ज्या देवाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे त्या देवाला आपण तो कोण देव आहे याकडे आम्ही पाहत असताना एक छोटंसं गीत मी आपल्यासमोर सादर करणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला देव कोण आहे त्याविषयी आपल्याला समजण्यास मदत होईल. देव असा हो भावत सा, देव असा हो भावत सा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, सद्गुणी कोणी म्हणते त्याला, निर्गुणी कोणी म्हणते देवाला, विश्वरूपे त्या परमेशाला, विश्वरूपे त्या परमेशाला, चराचरावर कसा कसा, नका विचारू देव कसा, देव असा हो भावत सा, देव असा हो भावत सा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, गंध फुलाचा दिसे लोचना, प्रीती प्रभूची तोची नैना, दिसे कधी का कोणास सांगा, दिसे कधी का कोणास सांगा, गंध फुलाचा मोह कसा, नका विचारू देव कसा, देव असा हो भावत सा, देव असा हो भावत सा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, दर्पण असता रूपे स्वतःचे, असते काही अदर जनाचे, साक्षात तारा तो दाखवी, साक्षात तारा तो दाखवी, दिशेल त्याला प्रभु तसा, नका विचारू देव कसा, देव असा हो भावत सा, देव असा हो भावत सा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. थँक यू. देवापची स्तुती करूया की आज देव हा चराचरामध्ये भरलेला आहे. देव कोण आहे हे सुद्धा जाणणं अतिशय महत्वाचं आहे. देव कोण आहे जाणल्यानंतर देव त्रयेक आहे हेही आपल्याला समजण्यास मदत होईल. आणि म्हणून आम्ही पाहत असताना यवनाचं शुभवर्तमान याचा 4:24 म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करायला हवी आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो की दुसऱ्या गोष्ट स्तोत्र 103 आम्ही पाहत असताना परमेश्वर हाच देव आहे असे जाणा, त्यानेच आम्हास उत्पन्न केले. म्हणजे परमेश्वर देव हा निर्माण करता आहे, मानव सृष्टी ही त्याची निर्मिती आहे. निर्मिती परमेश्वर नसून तर निर्माण करता हा देव आहे, निर्माण करता देव आहे, त्याची आपण आराधना त्याची उपासना आपण करायला
हवा आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना निर्माणकर्त्यामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा या तीन गोष्टी आहेत हे आपल्याला बघायला मिळेल. पुढील वचनामध्ये आपल्याला सिद्ध होईल. उत्पत्ती 1:1 मध्ये आम्ही पाहत असताना प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. देवाने आपल्या शब्दाने पृथ्वी ही आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे. आणि दुसरी देवपुत्राकडे आम्ही पाहत असताना यहोवाचा पहिला अध्याय 3 वचनामध्ये आम्ही पाहत असताना त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच नाही त्याच्या वाचून झाले नाही. इब्री 1:2 आता आपण वाचल्याप्रमाणे तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारिस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. पुत्राकडे आम्ही पाहत असताना पुत्र ही निर्माण करता है. जसा देव निर्माण करता है, देव पिता निर्माण करता है, तसा देव पुत्र ही निर्माण करता है. आणि तिसरी बाब देव पवित्र आत्मा याकडे आम्ही पाहत असताना योग 33:1 आणि 4 योग म्हणतोय की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहताना देव पवित्र आत्मा हाही निर्माण करता आहे, क्रिएटर आहे, निर्माण करता आहे हे आपल्याला बघायला मिळते. सर्व सामर्थ्याच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेलं आहे. योग या ठिकाणी सांगतंय की मला देवाच्या पवित्र आत्म्याने निर्माण केलेलं आहे. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा हे तिन्ही क्रिएटर म्हणजे निर्माण करते आहेत. हे निर्मिती नाही आहे, तिन्ही निर्माण करते असल्यामुळे तिन्ही हे एक आहेत. जरी त्यांचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे तरी हे तीन एक आहेत असं आपल्याला पुढील अभिवचनामध्ये आपण पाहत असताना आपल्याला आणखी समजून येईल. देव उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचनामध्ये आम्ही पाहत असताना देव हा निर्माण करता आहे, त्रयक हा निर्माण करता आहे. या ठिकाणी पाहत असताना उत्पत्ती 1:26 आम्ही पाहत असताना मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सद्रोध असा माणूस आपण निर्माण करू. या ठिकाणी आम्ही पाहत असताना अनेक वचनी शब्द देवाने परमेश्वराने वापरलेले आहेत. आपल्या मी असं नाही म्हटलेलं एक वचनी, तर आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी म्हणजे अनेक वचनी शब्द या ठिकाणी वापरले आहेत. तीन वेगवेगळे असले तरी हे तीन एक आहेत असं आपल्याला दिसतंय. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना मानव देवाच्या प्रतिरूपाचा बनविला असल्यामुळे त्याच्यामध्येही तीन भाग आपल्याला बघायला मिळतात, जीव, आत्मा आणि शरीर. शरीर आणि म्हणून 1 योहान 5:8 म्हटलेलं आहे साक्षी देणारे ही तीन आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त. प्रियानो याकडे आम्ही पाहत असताना देव हा त्रयक देव आमचा आहे हे वचनाच्या द्वारे अशा प्रकारे आपल्याला सिद्ध करता येत आहे. पुढे म्हटलेलं आहे, पुढे आपण पाहतो येशूचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झालेला आहे, बाप्तिस्माच्या वेळेस आम्ही पाहत असताना मत्तयाच्या सुवर्तमान याचा 3 आणि 13-17 या वचनामध्ये आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत आहे. त्यावेळेला आम्ही पाहतो की देव पिता स्वर्गातून बोललेला आहे की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. देव पुत्राने बाप्तिस्मा घेतलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मासाठी सिद्ध यानाच्या पुढे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तिसरी बाब आम्ही पाहतो देव पवित्र आत्मा कबूतरासारखा त्याच्या डोक्यावरती उतरलेला आहे हे आपल्याला बघायला मिळते. हे तीन वेगवेगळे दिसत असले तरी हे तीन एक आहे, त्रयक आहे हे आपल्याला याही वचनाच्या द्वारे आपल्याला सिद्ध करता येत आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहत असताना मत्तयाचं सुवर्तमान याचा 28:18-19 आम्ही पाहत असताना मध्ये सांगितलेली बाप्तिस्माची जी पद्धत आहे येशूने, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. या ठिकाणी आम्ही पाहत असताना देव पुत्र
या ठिकाणी बाप्तिस्माची पद्धत सांगत आहे की देव पुत्र देव पवित्र आत्मा आणि देव पिता याच्या नावाने तुम्ही आता इथून पुढे काय करायचे लोकांना शिष्य करायचे आहे लोकांना बाप्तिस्मा करायचा आहे कारण हा अधिकार स्वर्गातून त्याच्या पित्याने त्याला सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर दिलेला आहे आणि म्हणून तो सांगतोय की पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या त्रैक्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावं असं या ठिकाणी या वचनामध्ये हे आपल्याला बघायला मिळते. पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहत असताना उदाहरण उदाहरणांत दाखल पदार्थाच्या तीन अवस्था बर्फ. जसं बर्फामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये वाफ आहे हे आपल्याला बघायला मिळते. बर्फाला पाणी म्हणत नाही परंतु त्याच्यात पाणी नाही असं हे आपल्याला नाकारता येत नाही. पाण्याला बर्फ म्हणत नाही परंतु पाण्यात बर्फ आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि पाण्याला वाफ म्हणता येत नाही किंवा वाफेला बर्फ म्हणता येत नाही परंतु वाफेमध्ये बर्फ आणि पाणी आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. पण एकमेकात ते तीन असे जरी ते वेगवेगळे त्यांचं अस्तित्व आहे पाण्याचं अस्तित्व वेगळं आहे बर्फाचं अस्तित्व वेगळं आहे आणि वाफेचं अस्तित्व वेगळं आहे परंतु हे तिन्ही बर्फामध्ये आहेत हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्याशिवाय बर्फ पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून देव ही अशा प्रकारे आहे देव पिता त्याच्यामध्ये देव पुत्र आहे आणि देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा ही देव पितामध्ये असून तीन एक असं त्रैकत्व आपल्या देवाला प्राप्त झाले. त्रैक आमचा देव आहे आणि त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की देवपुत्राची साक्षी बघा यवनाचा 10वा अध्याय आणि 3व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी आणि माझा पिता एक आहे मी माझा पिता एक आहे. आणि यवन 14:9 आम्ही पाहत असताना येशूने त्याला म्हटले फिलिपा मी इतका काळ तुझ्या जवळ असतो तू मला ओळखत नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने माझ्या पित्याला पाहिले आहे तर पिता माझ दाखवा हे तू कसं काय म्हणतोस. या ठिकाणी आम्ही पाहत असताना प्रभेशू पिता पुत्र देवपुत्र या ठिकाणी फिलिपाला सांगत आहे की इतके दिवस तुम्ही मला पाहिलेला आहे आणि मला पिता दाखवा कसं काय सांगताय कारण माझ्यामध्ये पिता आहे पिता असल्याशिवाय मी कार्य करू शकत नाही मी पित्यामध्ये पिता माझ्यामध्ये असल्याशिवाय मी हे कार्य करू शकत नाही असं या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणी देवपुत्रानेही साक्षी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की देवपुत्राच्या साक्षीच्या नंतर यवन 15:26 म्हटलेलं आहे जो पित्यापासून निघतो पित्यापासून कोण निघालेला आहे देवपुत्र निघालेला आहे आणि ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवितो ज्याला तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवतो तो येईल तेव्हा माझी साक्षी देईल. म्हणजे पित्यापासून पुत्र आहे पित्यापासून पवित्र आत्मा आहे आणि पिता पुत्र पवित्र आत्मा हे एक आहे त्रैक देव आपण आहे ज्याची आराधना ज्याची उपासना आपण करत आहोत ते त्रैक आपला देव आहे हे आपल्याला बघायला मिळते. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर ठेवत असताना की त्रैक कसं आहे हे आपल्याला समजण्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे वचन आहे. बघा देव पुत्र अब्राहमाच्या पूर्वी होता आपण आला एक पहिल्या शतकामध्ये आला तेव्हापासून त्याला जातो परंतु देवपुत्र काय म्हणतो मी अब्राहमाच्या पूर्वी होतो. यवनाचं सुवर्तमान याचा 8वा अध्याय 58व्या वचनामध्ये की मी अब्राहमाच्या पूर्वी आहे. यवन 1:30 आपण पाहतो की यवनाचा 1वा अध्याय आणि 3व्या वचनामध्येही आपण पाहिलं असताना तिथे यवन साक्षी देत आहे की ज्याविषयी मी सांगितले की जो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता असा पुरुष माझ्या मागून येत आहे तो हाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना तो माझ्यापूर्वी होता
आणि आता माझ्या मागून तो येत आहे तो हाच आहे प्रभू प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र हाच आहे पित्यापासून आलेला अशा प्रकारची साक्षी या ठिकाणी सांगत आहे. ते सांगत असताना कसं आम्ही पाहत असताना बघा पहिला योहान एक एक काय म्हणतोय की प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होता आणि शब्द देव होता शब्द देव होता आणि 14 वचन सांगतं की शब्द देही झाला म्हणजे पिताच तो पुत्र आहे. पुत्र हाच पिता आहे कारण शब्द देही झाला. देव जो शब्द आहे तो देव शब्द देही झालेला आहे. कसं देही झालेला आहे इकडे मारियाबाईच्या वरती देवाचा पवित्र आत्मा आलेला आहे आणि तिला सांगितलंय तुझ्या उदरे पुत्राने लुकाचं शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय लोक 1:35 मध्ये ही आम्ही पाहत असताना तिथं आपल्याला बघायला मिळते की देवाचा पवित्र आत्मा मारियाबाईवरती आलेला आहे. इथे म्हटलेलं आहे देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. जो देव देव शब्द देही झालेला आहे त्याला परात्पराचा देवपुत्र असं म्हणतील. हे पवित्र आत्मा या ठिकाणी मारियाबाईला बोलत आहे. त्याच्यानंतर 2:26 मध्ये आम्ही सांगत असताना शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य आहे त्याला पवित्र आत्म्याने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे 2:26 की प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही अशी पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलेलं आहे. हे ह्या गोष्टी दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत की पवित्र आत्मा अशा प्रकारे पुत्र आणि पवित्र आत्मा आणि देव पिता या ठिकाणी आम्ही पाहत असताना शब्द देव होता आणि शब्द देही झालेला आहे. हेही आपल्याला बघायला मिळते आता आपल्या समोर ठरलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही पाहत असताना देव पिता देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा हे एकच आहे परंतु त्याचे वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे. जरी ते वेगवेगळे व्यक्तिमत्व त्यांचं दिसत आहे परंतु पित्याशिवाय पुत्र पुत्राशिवाय पवित्र आत्मा हे त्यांचं तिघाचं मिळल्याशिवाय देवत्व होऊ शकत नाही. आणि म्हणून हे तीन एक देव आणि तीन व्यक्ती अशा प्रकारचं आमचा विश्वास देवत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना प्रभू सांगितलं की मला सर्व अधिकार दिलेला आहे. आता आपण जे पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये योहान मत्याचं शुभवर्तमान 28:18-21 मध्ये पाहताना त्याने सांगितले सर्व अधिकार सृष्टीवर आणि स्वर्गात सर्व अधिकार मला दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणून तो म्हणतो की पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या किंवा शिष्य करा असं सांगतोय. परंतु शेवटी आम्ही पाहत असताना या सगळे पाहत असताना त्रेक्याचं दैवत्व कोणाकडे आहे ते पाहत असताना पहिले योहान याचा 5 अध्याय पहिले योहान याचा 5 अध्याय आणि 20 वचनात आम्ही जर पाहिलं तर इथं म्हटलेलं आहे की आपल्याला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे. जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण आहो हाच खरा देव हेच सर्वकालिक जीवन आहे. या ठिकाणी आम्ही पाहत असताना त्रेक्यातील देव सर्वस्व की प्रभू येशू ख्रिस्त देव पुत्र आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा देव आणि हे सर्वकालिक जीवन आहे. आणि पुढे समारोपामध्ये आम्ही जात असताना पौलाने सांगितलेलं आहे हे 2 कोरिंथ 13:14 आम्ही पाहत असताना तिथं म्हटलेलं आहे देव पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देव जो बाप याची प्रीती देव पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सह राहो.
या ठिकाणी अशा प्रकारे आशीर्वचनही देत असताना समारोप करत असताना आपल्याला बघायला मिळतं. संत पावलानेही देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हासह राहो. प्रिय, आज आम्ही पाहत असताना त्रैक्य देवाविषयी पाहत असताना अतिशय शुद्ध रीतीने देवाचं अभिवचनाच्याद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. अतिशय कठीण हा भाग जरी असला तरी आपल्याला काही गोष्टी दिसत नाही, परंतु आपण ते ॲक्सेप्ट करतो. तसंच प्रवेश परमेश्वर आपल्याला दिसले नाही, परंतु या त्रैकत्वाचं जे तीन व्यक्तित्व आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करणं, स्वीकारणं, हे विश्वास करणं हे विश्वासणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु काही लोक ओनली जेहोवा, काही लोक ओनली जीजस, काही लोक ओनली होली स्पिरिट म्हणतात. परंतु यहोवा जो पिता आहे त्या पित्यामध्ये पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. देव जो पुत्र आहे त्या पुत्रामध्ये पिता आहे, पवित्र आत्मा आहे. देव जो पवित्र आत्मा त्यामध्ये देव पिता आहे, देव पुत्र आहे आणि देव पवित्र आत्मा, हे तीन मिळून एक देव आहे. हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अतिशय शुद्ध रीतीनं आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते स्वीकारून त्याच्यावरती विश्वास आपल्याला ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, देव जो पिता हे त्रैकत्व स्वीकार करून आपण आपल्या जीवनात अनंत कालाचं जीवन प्राप्त करून घेऊया. देवा करो तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. परमेश्वरी त्यातील तीन व्यक्ती देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. थँक्यू. या वेळेला आपण सर्व उभे राहूया आणि उभे असताना एक छोटंसं गीत आपण गाऊया आणि हे गीत होत असताना आपण आपलं अर्पण परमेश्वराला करूया. आपण आपलं अर्पण परमेश्वराला करूया. जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में डाल के. जिंदगी भर मेरे गाऊंगा तेरा है नील गगन, पंछी तेरी ही गुण गाते गाता है मेरा मन. तूने सारी सृष्टि बनाई तेरा है नील गगन, पंछी तेरी ही गुण गाते गाता है मेरा मन. है फिजा गा रही तेरे गीत प्यार के, तेरे रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के. जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, जो भी मैं गाता हूँ परमेश्वर केवल तेरे लिए. मेरा जीवन मेरी आत्मा केवल तेरे लिए. गाऊंगी मैं सदा तेरे ही नाम के, तेरे रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के. जिंदगी पर मेरे गाऊंगा गीत तेरे. यीशु हिफाजत करता मेरी, देता है जीवन जल, मुझको अपनी राहों में लेकर चलता है हर पल. यीशु हिफाजत करता मेरी, देता है जीवन जल,
मुझको अपनी राह में लेकर चलता है हर पल। रोशनी मिल गई तुझको चाहके, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। जिंदगी भर मेरे गाऊंगा गीत तेरे, तेरी रचनाओं की महिमा को गीतों में ढाल के। थैंक यू। काय सूचना आहेत या ठिकाणी आम्ही जे आपल्या सर्वांना ऑफरिंगच्या विषयी आपण बोलत आहोत की देवाचं अभिवचन सांगते 2 कीर्तन 9:7 मध्ये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो। आपणाकडे जे सोना नाकाराचे डब्बे देण्यात आलेले आहे, संडेचे ऑफरिंग आहे व दशमांश ही पवित्र दाने चर्च भांडारात देण्यासाठी सभासदांनी कृपया खालील बंधूशी संपर्क करावा ही आपल्याला विनंती आहे। आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जाऊ शकत नाही, परंतु या 3 जे पदाधिकारी आहेत, ट्रेझरर आणि फायनान्स कमिटी चेअरमन आणि सेक्रेटरी, या 3 निवडले आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधावा किंवा ऑनलाईन आपण आपल्या खजिन्यामध्ये जमा करू शकताय। समीर एस लोखंडे आपले ट्रेझरर आहेत आणि चिखली, कुदळवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या भागातील लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि कृपया आपले सर्व पवित्र दाने त्यांच्याकडे जमा करावे। विजय पंडित हे आमचे फायनान्स कमिटीचे चेअरमन आहेत, देहूरोड विभाग त्यांच्याकडे दिलेला आहे। देवरोड विभागातील प्रिय लोकांनी, प्रिय सभासदांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि सोनाराकाराची डबे, संडे ऑफरिंग, दशमांश ही पवित्र दाने चर्चा भांडारात देऊन उपकृत करावे ही विनंती आहे। त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे पदाधिकारी सेक्रेटरी बंधू निलेश घागरे, प्राधिकरण चिंचवड, यमुनानगर आणि रुपीनगर या भागातील प्रिय सभासदांनी त्यांच्याकडे संपर्क साधा। प्रियानो, व्यवस्थापनामध्ये आपण सहभागी व्हा, सहाय्य करा, मदत करा आणि देवाचं कार्य साठी आपली जरूर मदत करावी ही आपणा सर्वांना विनंती, प्रार्थनापूर्वक विनंती आहे। यावेळेला आपण प्रार्थना करूया आणि मागील आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांचे जन्मदिवस झालेले आहेत, जे लोक आपले गेलेले आहेत किंवा जे लोक आजही आजाराने पिडलेले आहेत, त्यांच्यासाठी ज्ञान अज्ञात सर्व प्रियजनांसाठी यावेळेला आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र महान सैन्याच्या प्रभुदेवा, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते मालिक प्रभू येशू दयागना, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आत्ता आणि सदा सर्व काळ असो। पवित्र देवा, यावेळेला विशेष करून आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पिता, एलएम मराठी चर्च निगडी येथील सर्व सभासदांसाठी आम्ही प्रार्थना करतो। आमच्या सर्व चर्चा लहान थोर प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो। प्रभू, तू त्यांना आशीर्वादित कर, तू त्यांना संरक्षणाचं कवच दे, तू त्यांचा सहायकर्ता मार्गदर्शक हो। प्रभू, त्यांच्या अडचणी त्यांच्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरव। दळदैव आम्ही प्रार्थना करतो, ज्या आमच्या या सभासदामध्ये दुःख झालेलं आहे, त्यांच्या घरातील काही आई वडील काही व्यक्ती प्रभू तुझ्याकडे आलेल्या आहेत, प्रभू या दुःखित परिवारांना धीर दे, धैर्य दे, प्रभू तू त्यांचं सांत्वन कर। परमेश्वर, आम्ही काय करू शकतो? प्रार्थना हे आमचं जीवन आहे, प्रार्थना हे आमचं वैभव आहे, प्रार्थना हे आमचं सर्व काही आहे। म्हणून देवा, आम्ही या सर्व दुःखित परिवारांसाठी आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांचा मदतगार हो। आणि त्याचप्रमाणे आमच्यामधील जे सिनियर सिटीजन आहेत, वडील साहेब, प्रभू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांना तू पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभू देवा, त्यांना तू आशीर्वादित कर। विशेष करून प्रार्थना करत असताना ज्या प्रियजनाने ही धर्मदाने समर्पणे प्रभू परमेश्वरा आपल्या भांडारात केलेली आहे, प्रभू देवा ते तू आशीर्वादित कर। त्यांनी तुला एक हातन दिलं, त्यांना लाख पटीनं दे, त्यांचे भांडार कोठार आशीर्वादाने भरून काढ। ज्यांना देता आलं नाही आशा नाही तू दे, ही धर्मदाने आशीर्वादित कर। येणाऱ्या महासंकटाच्या काळामध्ये प्रभू तू त्यांचं सांभाळ कर, तू त्यांचं संरक्षण कर आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातली गरजा
तुझा स्वर्गीय पवित्र भांडारात पुरवठा कर, सर्व काही तुझ्या इच्छेस तपा, ही प्रार्थना उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून स्वीकार कर, आमेन। आता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती, पवित्र आत्म्याची सुसंगती आम्हा सर्व बरोबर आता आणि सदा सर्व काळ पर्यंत असो, आमेन आमेन। थँक्यू, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड।